अकेडमी द मोस्ट ट्रस्टेड इंस्टीट्यूट इन नागपुर फॉर जेईई नीट। कर्नाटक सरकार द्वारा कर्नाटक के सीमावर्ती क्षेत्रों में नागरिकों के लिए महाराष्ट्र सरकार द्वारा घोषित 53 करोड़ रुपए के फंड को अवरुद्ध करने के बाद नेता प्रतिपक्ष अंबादास दानवे ने आज सदन में आक्रामक होते दिखाए गए। महाराष्ट्र सरकार द्वारा सीमावर्ती क्षेत्रों में स्वास्थ्य के लिए दी जाने वाली धनराशि को रोकना एक गंभीर मामला है। दानवे ने सरकार से पूछा कि उनकी सरकार कर्नाटक सरकार को उसी ताकत से जवाब क्यों नहीं दे रही है। कर्नाटक में मुख्यमंत्री भाजपा की है। दानवे ने कहा कि केंद्र और राज्य में भाजपा की सरकार होने के बावजूद अगर हमारी सरकार सीमावर्ती क्षेत्रों में नागरिकों के स्वास्थ्य के लिए धन मुहैया करवा रही है तो उसे रोका जा रहा है और यह मानवता की दृष्टि से गलत है। महाराष्ट्र आणि कर्नाटकचा जो सीमावाद चालू आहे हे अवघ्या देशाला माहिती आहे, परंतु असा सीमावाद चालू असताना सीमावर्ती भागातील जनतेसाठी नावं किती राहिलीत बघा ना, महाराष्ट्र सरकारने 54 कोटी रुपयांचा निधी जाहीर केलेला आहे। वेगवेगळ्या गावांसाठी आणि हा निधी जाहीर केलेला असताना जे 865 गाव आहेत सीमावर्ती भागामध्ये या ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने काही कार्य करण्यासाठी महाराष्ट्र सरकारने अर्थसंकल्पात अशा पद्धतीने निधीची तरतूद केलेली आहे, परंतु अशा निधी जाहीर झालेला असताना कर्नाटकचे मुख्यमंत्री यांनी हा निधी रोखण्याची घोषणा केलेली आहे। सभापती महोदय, हा 54 कोटी रुपयाचा निधी महाराष्ट्र सरकारने अर्थसंकल्पात जाहीर केलेला असताना आरोग्याच्या साठीचा कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी अशा प्रकारचा निधी रोखण्याची घोषणा केलेली आहे, मला असं वाटतं ही बाब अतिशय गंभीर आहे। जर महाराष्ट्र सरकार मराठी बांधवांसाठी अशा पद्धतीनं आरोग्यासाठी अशा पद्धतीनं निधी देत असेल, जर कर्नाटकचे मुख्यमंत्री अशी मस्तवालपणाची भाषा करत असेल तर या कर्नाटकच्या सरकारला त्याच पद्धतीनं त्याच ताकदीनं उत्तर महाराष्ट्र का देत नाही हा माझा प्रश्न आहे। कारण महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पामध्ये अशी तरतूद केलेली असताना कर्नाटकचे मुख्यमंत्री ज्या पद्धतीनं भाषा करतात भारतीय जनता पार्टीचे मुख्यमंत्री भारतीय जनता पार्टीचे अपेक्षित असं होतं की सरकार या राज्यात भारतीय जनता पार्टीचं आहे, केंद्रात भारतीय जनता पार्टीचं आहे, कर्नाटकात भारतीय जनता पार्टीचं आहे आणि अशा पद्धतीनं सरकार जर एका हिशोबाने या गावामध्ये आरोग्यासाठी निधी देत असेल तर मला असं वाटतं मानवतेच्या दृष्टीनं कोणी रोखू शकत नाही अशा प्रकारचा निधी। आणि हा जर अशा पद्धतीनं कर्नाटकचं सरकार रोखण्याची भाषा करत असेल तर त्यास एनबीसी न्यूज के लिए कैमरा पर्सन राजकुमार मोहोड़ के साथ रूपा पंडित की रिपोर्ट। फॉर रजिस्ट्रेशन एंड डिटेल्स कॉन्टैक्ट